आजही 24 तास एक पाऊल पुढे. बोल्डरिंग क्लाइंबिंग म्हणजे काय, कशा प्रकारची असते ही स्पर्धा, जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी गिरीश निकम यांनी. ट्रेकिंग किंवा स्पोर्ट्स क्लाइंबिंगचा एखादा कॅम्प तुम्ही अटेंड केला असेल तर पकड, शारीरिक कसरत याला किती महत्व असतं हे तुम्हाला माहिती आहे. आणि या स्पर्धेचा जो काही थरार असतो तो अनुभवणं किंवा या स्पर्धेत भाग घेणं किंवा नुसतं पाहायला जरी मिळणं याचा आनंद काही वेगळाच असतो. नवी मुंबईत असा आनंद आणि असा थरार तुम्हाला पाहता येणार आहे. गिरिविहार या संस्थेनं इंटरनॅशनल क्लाइंबिंग कॉम्पिटिशन भरवलेली आणि त्यामध्ये मास्टर बोल्डरिंग हा एक प्रकार, हा आकर्षणाचा एक पार्ट असतो. आपल्यासोबत गिरिविहार या संस्थेचे सेक्रेटरी गौरंग आहेत, आपण त्यांना विचारूया की या स्पर्धेचे काय वैशिष्ट्य आहेत. गौरंग, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही ही स्पर्धा भरवताय, यंदाच्या स्पर्धेचं काय वैशिष्ट्य? म्हणजे मी नॅचरल क्लाइंबिंग मला माहिती होतं की जंगलामध्ये एखाद्या खडकावर चढून ती स्पर्धा असते, पण ही जी वॉल आहे, ही जी आर्टिफिशियल वॉल आहे, या या वॉलचं वैशिष्ट्य काय आणि काय फरक आहे यंदाच्या स्पर्धेचा? नॅचरल आणि आर्टिफिशियलमध्ये खूप फरक आहे. पहिली गोष्ट, आर्टिफिशियल क्लाइंबिंग असं सुरुवात झाली होती कारण की नॅचरलमध्ये युरोपमध्ये बर्फ पडायचा 6 महिने, त्याच्यामुळे लोकांना क्लाइंब करायला वेळ नाही मिळायचा, म्हणून त्यांनी घरामध्येच प्लायवूडचे वॉल बांधायला सुरुवात केली आणि तसा जन्म झाला आर्टिफिशियल क्लाइंबिंगचा. तर आता त्यातला हा एक प्रकार आहे, ह्याला बोल्डरिंग म्हणतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला रोप किंवा इक्विपमेंटची गरज नसते कारण की तुम्ही चढतात जास्तीत जास्त 12 ते 14 फुटापर्यंत आणि पडतात तेव्हा क्रॅश पॅड्सवर पडतात, म्हणून तुम्हाला इंजुरीचा चान्स हा फार कमी असतो आणि तुमचं जे क्लाइंबिंगची जी डिफिकल्टी लेवल असते ती फार जास्त असते, त्याच्यामुळे हा फार ॲक्रोबॅटिक आणि फार पब्लिकला बघण्यासारखं हा स्पोर्ट असतो, ज्याच्यामुळे शारीरिक कसरत खूप असते. या स्पर्धेचे जे काही नियम असतील किंवा ही जी तुमची स्पोर्ट्स क्लाइंबिंग किंवा बोल्डरिंगची जी स्पर्धा आहे, तर ह्याच्यासाठी नियम कुठल्या संस्थेचे वापरले जातात, कुठल्या जागतिक शिखर संस्थेच्यासाठी नियम असतात? हो, आता ही गिरिविहारची ही जी स्पर्धा आहे ही IFSC नावाची जी बॉडी आहे, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ स्पोर्ट्स क्लाइंबिंग, त्यांनी जे दिलेले निर्देश आहेत त्या रूल्सप्रमाणे भरवली जाते, त्याच्यामुळे आमच्या इथे तुम्ही बघाल तर पुष्कळ फॉरेन पार्टिसिपेशन पण असतं आणि जरी ते बाहेरून येतात तरी त्यांना रूल्सचा काही इश्यू नसतो कारण की त्या एकाच फॉर्मॅटवर जी जागतिक स्तरावर होते त्याच फॉर्मॅटवर इकडे पण कॉम्पिटिशन होते, तर त्याच्यामुळे रूल्स तर ते इंटरनॅशनल लेवलचे जे रूल्स आहेत तेच आम्ही फॉलो करतो. G24 तासशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. G24 तास एक पाऊल पुढे.